नमस्कार माझ्या खवय्ये मित्रमैत्रिणींनो, मी स्मिता तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या खाद्यकट्ट्यावर, म्हणजेच स्मिताज रेसिपी मराठीवर। काही काही पदार्थांची मजा ही त्या त्या ऋतूतच असते, नाही का? म्हणजे बघा ना, पावसाळ्यात तळलेली भजी, हिवाळ्यातलं गरमागरम पिठलं आणि उन्हाळ्यात आंबा फणस। आता बाजारात फणसाच्या कुयऱ्या मिळायला लागल्यात, म्हणून मी आज ठरवलं की मी तुमच्यासोबत फणसाच्या भाजीची रेसिपी शेअर करते। आणि ही भाजी मी बनवणार आहे अगदी माझ्या घरी, रत्नागिरीकडे बनते तशीच। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर पाहूया साहित्य। फणसाची भाजी आपण बनवतो 4 ते 5 जणांसाठी। त्यासाठी आपण इथे घेणार आहोत 1 किलो फणसाची कुयरी। या कुयरीला मी साफ करून त्याचे असे मोठ्या आकाराचे तुकडे करून घेतलेत। साफ केल्यानंतर या फणसाचं वजन होतं 700 ग्रॅम। 2 मोठे कांदे लांब चिरून घेतलेत, साधारण 200 ग्रॅम। 1 कप किसलेलं ओलं खोबरं 100 ग्रॅम। 2 टेबलस्पून मालवणी मसाला, 2 टेबलस्पून कारळं, 1/2 टीस्पून हळद, चवीपुरतं मीठ आणि तेल। आमच्या गल्लीत एक मावशी टोपलीत या फणसाच्या कुयऱ्या घेऊन विकायला येतात। त्यांच्याकडूनच मी ही कुयरी विकत घेतली। त्यांनी मस्तपैकी हाताला तेल लावून त्यांच्याकडच्या धारदार विळ्यावर मला हा फणस साफ करून दिला। साफ करताना त्यांनी फणसाचं जे बाहेरील टणक आवरण असतं, ज्याला आपण चारखंड म्हणतो, ते कापून दिलं। आणि फणसाच्या मधला जो उभड भाग असतो त्याला पाव म्हणतात, तो सुद्धा कापून दिला। मग मी घरी आल्यावर या फणसाचे मला हवे त्या आकाराचे तुकडे करून घेतले आणि पहिल्यांदा पाण्यात बुडवून ठेवले, कारण हे तुकडे जर बाहेर जास्त वेळ राहिले ना तर ते हवेमुळे काळे पडतात। आता आपण काय करणार आहोत, हे फणसाचे तुकडे आपल्याला वाफवून घ्यायचे। त्यासाठी मी इथे चाळण घेतली आहे आणि मोदक पात्रात पाणी उकळत ठेवलंय। तुमच्याकडे मोदक पात्र नसेल तर तुम्ही साध्या पातेल्यात पाणी उकळत ठेवलं किंवा कुकरमध्ये पाणी घालून कुकरच्या भांड्यात हे तुकडे उकडले तरीही चालतील। अशा प्रकारे सगळे तुकडे आपण चाळणीत लावून घेणार आहोत। चला आता आपण या चाळणीला मोदक पात्रात ठेवूया। पाण्याला चांगली सुकळी आली आहे, आपण ही चाळणी आता यावर ठेवणार आहोत। आज मध्यम ठेवायची आहे आणि झाकून आपल्याला हा फणस वाफवून घ्यायचा आहे, साधारण 15 ते 20 मिनिट। जोपर्यंत फणस शिजतोय तोपर्यंत आपण कारळं भाजून घेऊया। एका तव्यात आपण कारळं घालायचं आहे आणि मध्यम आचेवर हे चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे। साधारण 3 मिनिटं मी हे कारळं भाजून घेतलंय, त्याचा हलकासा रंगही बदलतो आणि एक छान खमंग सुगंध यायला लागतो। हे जरासं थंड झालं की आपण हे मिक्सरमधून जाडसर फिरवून घेणार आहोत। साधारण 25 मिनिटं झाली आहेत, आपण फणस शिजला आहे की नाही पाहू। एक सुरी घालून पाहूया, ही सुरी आरामात तुकड्यांमध्ये जाते आहे। फणस व्यवस्थित शिजलाय, आपण आता गॅस बंद करू आणि या तुकड्यांना एका थाळीत काढून घेऊ। आपण कारळ्याची मिक्सरमधून जाडसर पावडर करून घेतली आहे, ही करताना मी पाणी अजिबात घातलेलं नाही आहे हा। आता आपण या प्लेटमध्ये हे फणसाचे उकडलेले तुकडे घेतले आहेत, त्यांना असं आपण आता हातानेच कुस्करणार आहोत। एकदम आरामात कुस्करले जातात। थोडासा चिवट कडक भाग वाटला तर तो काढून टाकायचा आहे। ही कुयरी जराशी जून होती, त्यात थोड्या बिया तयार झाल्या होत्या। ज्या कोवळ्या बिया असतील त्या आपण भाजीत वापरणार आहोत आणि जराशी मोठी आटली असेल तर ती आपण बाजूला ठेवणार आहोत। आपण सगळे फणसाचे तुकडे असे बारीक करून घेतले आहेत। या ज्या कोवळ्या आठल्या तुम्हाला दिसतात ना, त्या मी भाजीत घालणार आहे। आणि मला या जराशा मोठ्या 5-6 आठल्या मिळाल्या, त्या ऑलरेडी वाफेवर शिजल्या आहेत, आपण त्या अशाच खाऊ सुद्धा शकतो। सर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। कोकणी खाद्य संस्कृतीत काही पदार्थामध्ये कारळं आवर्जून घातलं जातं। या कारळ्याला इंग्रजीत नायजर सीड्स म्हणतात आणि महाराष्ट्रात काही भागात याला खुरसणी म्हणूनही संबोधलं जातं। महाराष्ट्राची कारळ्याची चटणी आपल्या सगळ्यांना माहितच आहे। या कारळ्याचे औषधी गुणधर्म म्हणाल तर हृदय विकारावर, जुन्या जखमा बऱ्या होण्यावर हे खूप उपयोगी आहे। तसेच याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि ज्यांचं वजन कमी आहे त्यांना वजन वाढण्यासाठी कारळं खाण्याचा सल्ला दिला जातो। जेव्हा हे कारळं भाजलं जातं ना, त्यातून खमंग असा सुवास येतो, ज्याला आपण इंग्रजीत नटी फ्लेवर म्हणतो ना, त्यामुळेच आपले पदार्थ अतिशय रुचकर बनतात। कढईत आपण 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतलंय। या तेलात आपल्याला घालायचा लांब चिरलेला कांदा। हा कांदा आपण जरासा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घेणार आहोत। साधारण 3-4 मिनिटं झाली आहेत, तुम्ही पाहू शकता कांद्याच्या कडा हलक्या हलक्या ब्राऊन व्हायला लागल्या।
आणि तो चांगला मऊही झालाय. आता आपण यात घालणार आहोत हळद. हळद जराशी परतून घ्यायची आहे. हळद परतून झाली की आपण यात घालणार आहोत मालवणी मसाला. जर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही 3 ते 3.5 टीस्पून बेडगी किंवा काश्मीरी लाल मिरची पूड आणि 1.5 टीस्पून गरम मसाला पावडर वापरू शकता. हा मालवणी मसाला आपण तेलात परतणार आहोत. आज मी मंद ठेवली आहे कारण मसाला करपू द्यायचा नाही आपल्याला. आणि या भाजीत आपण बिलकुल पाणी सुद्धा वापरणार नाही आहोत. ही सुकी भाजी आहे. मसाला तेलात परतल्याने भाजीला एक छान रंग येतो. हा मालवणी मसाला मी घरी बनवलाय. आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे. तुम्ही नक्की तो व्हिडिओ पहा. मसाला चांगला परतून झालाय. 1.5 मिनिटं मी मसाला परतून घेतलाय. आता आपण यात फणस घालायचा आहे. आज मध्यम ठेवायची आहे आणि हा फणस या मसाल्यात नीट एकत्र करून घ्यायचा आहे. भाजी आपण नीट एकत्र करून घेतली आहे. आता आपण आज मंद करायची आहे आणि झाकून या भाजीत एक वाफ येऊ द्यायची आहे. साधारण 5 मिनिटं आपण ही भाजी वाफेवर शिजवली आहे. झाकण काढता क्षणीच किचन मध्ये एक छान सुगंध पसरलाय. तसाही फणस आपला शिजलेला होताच पण वाफेवर शिजवल्याने काय होतं, सारे मालवणी मसाल्याचे फ्लेवर त्या चवी या भाजीत एकत्र मिसळतात. अजून एक महत्वाची स्टेप या रेसिपीची राहिलीच आहे. आपल्याला घालायचं आहे फुटलेलं कारळं आणि चवीपुरतं मीठ. जसं आपण कारळं या भाजीत मिक्स करायला लागतो ना, या भाजीला जी चव येते ती शब्दात न सांगण्यासारखी आहे. आज मध्यम ठेवायची आहे आणि हे कारळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय भाजी. कारळं घातल्यावर आपण ही भाजी साधारण 2-3 मिनिटं छानपैकी परतून घेतली आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचंय किसलेलं ओलं खोबरं. खोबरं घातल्यावर आपण ही भाजी आचेवर जास्त वेळ शिजवणार नाही आहोत. फक्त खोबरं एकत्र करून घ्यायचंय. झाली आपली फणसाची भाजी तयार. रत्नागिरी कडची ही खास फणसाची भाजी तुम्हाला आवडली की नाही? या भाजी सोबत तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी अप्रतिम लागते हा. आता बाजारात फणस मिळायला लागले आहेत. तुम्ही ही भाजी नक्की करून पहा आणि मला तुमचा अभिप्राय कळवा या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शन मध्ये. मला आशा वाटते तुम्हाला माझा आजचा रेसिपी व्हिडिओ नक्की आवडला असेल. मग या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा. अशाच छान छान कोकणी मालवणी पाककृती मराठीत पाहण्यासाठी आमची कोकणी मालवणी प्लेलिस्ट पाहायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूला दिलेल्या त्या छोट्याशा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं लगेचच नोटिफिकेशन मिळेल. चला तर मी येते पुन्हा तुमच्या भेटीला एका नवीन रेसिपी सहित. तोपर्यंत कीप वॉचिंग, एन्जॉय कुकिंग. बाय बाय.